नमस्कार। जगज्जन्य आई जगदंबा आणि ज्यांनी हिंदुस्थानाला एक स्फूर्तीचा जिवंत झरा दिला, ते अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी यानंतर याच हिंदुस्थानाला कणखर बाणा आणि बेदारकारपणा दिला, ते अखंड हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला प्रथमतः अभिवादन। मी शर्वे निलेश कोल्हे, आजच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी मी निवडलेला विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण काय शिकलो। आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकलं जातं, त्यावेळी समोर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व उभं राहतं। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं एक सोनेरी स्वप्न आणि जगाला पडलेलं एक कोडं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडून हीच प्रेरणा घेऊन आपण त्यांचे गुण अंगीकारावे असं मला वाटतं। आणि या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अनेक गुण अनेक प्रसंगातून अनेक इतिहासातून आपल्याला दिसून येतात। तिथलेच काही मोजके गुण आज तुमच्यासमोर मी आज सादर करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा सगळ्यात महत्त्वाचा गुण मला आवडलेला, मला भावलेला म्हणजे त्यांची नियोजनबद्धता। तुम्ही काम किती करता याला महत्त्व नसतं, तुम्ही काम कसं करता याला महत्त्व नसतं, तुम्ही त्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्त्वाचं असतं। तुमचं काम नव्हे, तुम्ही केलेल्या कामाचं नियोजन तुम्हाला यश देणार असतं। छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा सर्वोत्तम व्यवस्थापन करणारा एक मॅनेजमेंट गुरु म्हणून केला जातो, याचं कारण काय? 50 वर्षाचं आयुष्य होतं महाराजांचं अवघं, आणि या 50 वर्षाच्या कारकिर्दीत एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही ज्याचं महाराजांनी नियोजनच केलं नाही। आईच्या गर्भात असल्यापासूनच त्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलेलं आहे असा महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कोणीही या हिंदुस्थानात झाला नाही, हे महाराजांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात फक्त एकच घटना होती ज्याचं महाराजांनी नियोजनच केलं नाही, आणि ती म्हणजे महाराजांचा अकाली मृत्यू। फक्त त्याचंच नियोजन नव्हतं, पण बाकी प्रत्येक प्रसंगात महाराजांनी नियोजन मात्र नक्की केलं होतं। अफजल खानाला फाडायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली होती, फक्त 2 मिनिटं, पण त्या यशस्वी 2 मिनिटांसाठी महाराजांनी पूर्ण 1 वर्ष नियोजन केलं होतं, तब्बल 1 वर्ष। अफजल खानाचं वध करण्यासाठी इतकं सूक्ष्म नियोजन, इतकं मायक्रो प्लॅनिंग महाराजांनी केलं होतं की वधासाठी एक वाघनख वापरलं। वाघनख, या वाघनखेचा उल्लेख इतिहासात या अगोदर कुठेही आढळणार नाही, तो आढळेल फक्त हिरण्यकश्यपू आणि नरसिंहाच्या गोष्टीतच। नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, दुसरा नरसिंह झाला तो फक्त एकच, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी अफजल खानाचं पोट फाडलं। छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा एक गुण समोर येतो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक उत्तम व्यवस्थापक होते, त्यांची व्यवस्थापन क्षमता। महाराजांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये हयातीत असताना एक चाल पुन्हा नाही आणि एक माणूस परत नाही वापरला। महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी गेले, शाहिस्ते खानाच्या वेळी असं नाही केलं, तिकडे रात्रीचा छापा टाकला, का तर चाल वेगळी हवी आणि माणूस तो सुद्धा वेगळा वापरला महाराजांनी। अफजल खानाच्या प्रसंगात तुम्हाला जीवा महाला दिसेल, हा जीवा महाला फक्त तुम्हाला अफजल खान प्रसंगातच दिसेल, तो पुरंदराव तुम्हाला दिसणार नाही। पुरंदराव दिसतील मुरारबाजी, तिकडे बाजीप्रभू येणार नाही, बाजीप्रभू असतील पावनखिंडीत, तिथे नेताजी असणार नाही। नेताजी आग्र्यात, तिथे येसाजी भेटणार नाही। येसाजी कर्नाटकात, ते तानाजी असणार नाही, आणि तानाजी कोंढाण्यावर, तिथे संताजी दिसणार नाहीत। प्रत्येक घटनेला एक नवा मोहर आहे। माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकाविना ती छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच व्यवस्थापन क्षमता मला अत्यंत भावते। छत्रपती शिवाजी महाराजांमधलं सगळ्यात महत्वाचा आणखी एक गुण आठवतो, तो म्हणजे महाराज एक चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व होते। एक प्रसंग आठवतो रांझेच्या पाटलाचा, महाराजांचं वय होतं 14 वर्ष, आणि त्यावेळेस महाराजांना खबर कळली की रांझेच्या पाटल्यानं एका स्त्रीवर बदामल केली। बदामल, बदामल असा शब्द आहे, बदामल शब्दाचा अर्थ अत्याचार असा मुळीच होत नाही, काहीतरी गैरविचार या रांझेच्या पाटलानं त्या स्त्रीबद्दल कदाचित केला, आणि म्हणून महाराजांनी ताबडतोब शिक्षा सुनावली। त्याचा एक हात एक पाय कर्म करून टाका, नुसती शिक्षा नाही सुनावली, अंमलबजावणी लगेच ताबडतोब केली। जिजाऊ मासाहेबांनी शिवबा राजांना विचारलं, शिवबा शिवबा याला देहदंड का दिला नाही तुम्ही, याला जीवेत का ठेवलं? शिवबाराजी म्हणाले, होय मासाहेब बरोबरच, हा देहदंड देण्या योग्यच, परंतु मासाहेब जर देहदंड दिला असता तर विषय इथंच संपला असता। मासाहेब हातपाय तोडल्या अवस्थेत हा निदान जिवंत राहील, मावळ्यांसमवेत आता घरी जाईल, जाताना येणारा जाणारा याच्याकडे पाहिल आणि समजून घेईल की या स्वराज्यात कोणी परस्त्रीच्या पदराला हात लावला तर त्याचा सरळ असा रांझ्याचा पाटील केला जाईल, कुणी असं धाडसही करणार नाही हो मासाहेब। आणि त्यावेळेस मासाहेब म्हणाले, जेवढं शिकवलंय त्याहून तर अधिकच शिकला तुम्ही राजे, त्याहून अधिकच शिकलात।
दुसरा एक प्रसंग सुद्धा समोर येतो, सावित्रीबाई देसाईंचा। महाराज दक्षिण दिग्विजयासाठी आंध्र प्रदेशामध्ये असताना त्या सावित्रीबाई देसाईंनी शिवाजी महाराजांच्या एका बावळ्याने, एक मराठा सरदाराने, दादाजी नावाच्या एका मराठा सरदाराने सावित्रीबाई देसाईंवरती हल्ला चढवला। पण त्यावेळेस मात्र सावित्रीबाई देसाईंनी मराठ्यांचा पराभव झाला, मराठ्यांचा पराभव केला, दादाजी मान खाली घालून परतला, पण त्याच्या मनात हा विस्तव मात्र कायम राहिला। एका स्त्रीने, एका ठाणेदारीने आमचा पराभव, मग त्यांनी आणखी सैन्य मागवलं आणि मग ठाणेदारीवरती हल्ला चढवला। यावेळेस मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर त्यांना महाराजांपुढे आणण्यात आलं। सावित्रीबाई देसाईंनी सांगितलं महाराजांना, राजे राजे मला क्षमा करा, जी काही शिक्षा द्यायची ती मला द्या, पण माझ्या तान्ह्या बाळाचा यात मात्र काही दोष नाही, यात माझ्या तान्ह्या बाळाचा काही मात्र दोष नाही, जी काही शिक्षा द्यायची फक्त मला द्या, माझ्या तान्ह्या बाळा नको। महाराज फक्त पाहतच राहिले आणि महाराजांनी सांगितलं, अहो ताई ताई, हा आमचा भाचा आहे, तुमचा पुत्र हा आमचा भाचा आहे, तर मग तुम्ही आमच्या बहीण झालात आणि कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीला कैदेत टाकतो, दादाजी यांचं राज यांना पुन्हा परत द्या आणि आमच्या भगिनी म्हणून चोळी बांगडीसाठी यांना नव राज्य लाभून द्या आणि आमचा भाचा त्याच्या वतनाची सुद्धा व्यवस्था करा। आज जर तुम्ही कधी म्यानमार नावाच्या एका जिल्ह्यामध्ये गेलात, तिथं म्यानमार नावाच्या जिल्ह्यामध्ये एक धारवाड नावाचं गाव आहे, एक त्या धारवाड नावाच्या गावामध्ये एक मारुतीचं मंदिर आहे आणि या मारुतीच्या मंदिरामध्ये एक तीन दगडी शिल्प आजही जसंच्या तसं ठेवलेलं आहे, सावित्रीबाई देसाईंनी महाराजांच्या प्रती तयार केलेलं, महाराजांचं उभारलं गेलेलं आहे, त्यांच्या आयुष्यातलं एक पहिलं जिवंत स्मारक आहे। माणसं मेल्यावरती अनेक स्मारक होतात हो, परंतु हयातीत असताना सुद्धा महाराजांचं हे स्मारक तयार करण्यात आलं होतं, ही महाराजांसाठी महाराजांचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुढचा गुण जो समोर येतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व होते। ज्यावेळेस शाहिस्तेखानावरती महाराजांनी रात्री हल्ला चढवला, रात्री मध्यरात्री हल्ला झाला आणि पहाटेपर्यंत मराठे पसार झाले आणि ज्यावेळेस सकाळ झाली, शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाला म्हणाली, मेरी बेटी कही नजर नाही आ रही, आणि त्यावेळी शाहिस्तेखान म्हणाला, काळजी करू नकोस, तर शिवाजी जर मराठे खरंच तुझी मुलगी पळून घेऊन गेले असतील तर याद राख, शिवाजी स्वतःच्या मुली प्रमाणे तिला सांभाळेल। हा विश्वास शाहिस्तेखानाला महाराजांच्या प्रती होता, पण मराठे शिवाजीराजे सुद्धा कशाला असं करतील, महाराजांनी तसं काही केलंच नव्हतं, ती मुलगी कुठेतरी त्या प्रसंगामध्ये त्या पिंपात लपून बसली होती आणि नंतर ती पुन्हा बाहेर आलीच, पण त्यावेळेस शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांबद्दल जो आदर निर्माण केला, जो एक विश्वास दाखवला, तो फार मोठा शिकण्यासारखा आहे। अगदी बंगाल ते काबूल एवढी सल्तनत असलेला औरंगजेब बादशाह सुद्धा म्हणून गेला की शिवा चालाक आहे, शिवा दगाबाज आहे, शिवा धोकेबाज आहे, पर उसकी चाल चलन दूध की तरह सफेद साफ है और नियत सूरज की तरह चमकदार है। आपल्या माणसांना तो वाटतोच हो, परंतु परकीयांना सुद्धा, शत्रूला सुद्धा जो महाराजांबद्दल आदर वाटावा, ही महाराजांसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट होती। आणि त्यानंतर म्हणजे एक जो गुण समोर येतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे होते, अत्यंत आदर्श राजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्माच्या माणसाला आपलंसं केलं होतं, कुठल्याही जातीचा कुणी असू द्या त्याला शिवाजी राजा आपलासा वाटायचा। का तर राजाने कधी जातीभेदच केला नाही, राजाने कधी कुणाला दूर रोटलं नाही, प्रत्येकाला आपल्या सोबतीला घेतलं। जो सत्यासाठी लढेल तो स्वधर्मी असेल आणि जो सत्याच्या विरोधात जाऊन लढेल तो परधर्मी असेल। तुम्ही सत्यासाठी लढाल माझे असाल, तुम्ही असत्यासाठी लढणारे तर मी तुम्हाला सोडणार नाही। साधा सरळ सोपा मार्ग निवडला महाराजांनी आणि म्हणूनच तर महाराजांनी यामुळे स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून रयत ही महाराजांसाठी मरायला सुद्धा तयार झाली। तानाजी मालुसरे सांगून गेला, राजा आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं, आणि असं सांगून गेलेला तानाजी रायबाच्या लग्नाला पुन्हा परत आलाच नाही। महाराजांनी स्वतः उमरट गावी जाऊन रायबाचं लग्न लावून दिलं। बाजीप्रभू देशपांडेंनी स्वराज्यासाठी बलिदान पत्करलं, महाराजांनी त्याच्या मुलाचं संगोपन केलं। मदारी मेहतरनी शिवाजी महाराजांना शेवटपर्यंत साथ दिली, महाराजांनी सुद्धा शेवटपर्यंत मादारी मेहतर यांना दूर केलं नाही। प्रतापराव गुजरांनी स्वराज्यासाठी मृत्यूला मगर मिठी मारली, महाराजांनी प्रतापराव गुजरांच्या मुलीचं कन्नीचं लग्न आपल्या मुलगा राजाराम याच्याशी लावून दिलं। अशा कित्येक घटना कित्येक प्रसंग सांगावे। हा राजा कधी स्वतःसाठी झटलाच नाही, हा राजा लढला जगला तो फक्त रयतेसाठी, रयतेच्या सुखासाठीच। आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा गुण जो मला दिसून आला तो म्हणजे महाराज एक धर्मप्रेमी, एक धर्मरक्षक होती। माणूस
हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे महाराजांनी दाखवून दिलं। म्हणजे एक प्रसंग आठवतो मला शिवराज्याभिषेकाचा, आणि मला कायम शिवराज्याभिषेक सोहळा ही एक राजकीय क्रांती वाटते, ही एक धार्मिक क्रांती वाटते। कारण त्यावेळेस शपथ घेताना राजे अशी शपथ घेत असत की मी शपथ घेतो की मी माझा राजदंड हा माझ्या धर्मगुरूच्या हाती सोपवत आहे, आणि जर माझ्याकडून अधर्म घडला काही चूक झाली तर याच राजदंडाने माझ्या धर्मगुरूने माझ्या मस्तकावर प्रहार करावा आणि मला माझ्या पदावरून पदच्युत करावं। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी हा राजदंड स्वतःच्या हातात धरला आणि एक गोष्ट दाखवून दिली आपल्याला की राजसत्ता आणि धर्मसत्ता एकमेकांच्या हातात हात घालून रयतेच्या कल्याणासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते हे महाराजांनी दाखवून दिलं। आणि यामध्ये मला महाराजांनी फार मोठी धार्मिक क्रांती केलेली दिसून येते, महाराजांचं धर्म आणि महाराजांचं हिंदुत्व मला यातून दिसून येतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात महत्वाची एक भावना प्रत्येक त्यावेळेस मावळ्यामध्ये निर्माण केली होती, ती म्हणजे राष्ट्रप्रथमची। छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे गुण अंगीकारण्यासारखे आहेत, हे सगळे गुण आपण नक्कीच अंगीकारू आणि हे राज्य व्हावे ही तुसरींची इच्छा, असं हिंदवी स्वराज्य पुन्हा एकदा या हिंदुस्थानात उदयाला येऊ ही भावना व्यक्त करतो। जाताना एक कविता मात्र नक्कीच आठवते की परवा परवा चौथीचं इतिहासाचं पुस्तक पाहिलं, परवा परवा चौथीचं इतिहासाचं एक पुस्तक पाहिलं, वाचताना कळालं नेमकं काय पाहायचं राहिलं। महाराजांनी जन्माला येऊन काय केलं होतं एवढं पाहिलं, महाराजांनी जन्माला येऊन काय केलं होतं एवढं पाहिलं, परंतु महाराजांना पुढच्या पिढीकडून काय करून घ्यायचं होतं तेवढं पाहायचं राहिलं। लोकांना सोशल मीडियावरती इतिहासावरून भांडताना पाहिलं, खरंच लोकांना सोशल मीडियावरती इतिहासावरून भांडताना पाहिलं, पण इतिहासातील चुका सुधारून सोशल व्हायचं राहिलं। प्रत्येक जाती धर्माचा माणूस मावळा होता हे पाहिलं, प्रत्येक जाती धर्माचा माणूस मावळा होता हे पाहिलं, परंतु आज जाती धर्मात अडकून राहिल्याने मावळा व्हायचं राहिलं। महाराजांना अनेक पुस्तकातून पाहिलं, महाराजांना अनेक चित्रपटांतून पाहिलं, महाराजांना अनेक कादंबऱ्यांतून पाहिलं, महाराजांना अनेक पुतळ्यांतून पाहिलं, पण महाराजांना आचरणात आणायचं राहिलं तेवढं मात्र राहिलं, तेवढं मात्र राहिलं। जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।